होडगी इथं माजी आमदार गुरुनाथ पाटील यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यात आलं. माजी आमदार कैलासवासी गुरुनाथ पाटील यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी होडगी गावातील गुरुनाथ पाटील यांच्या पुतळ्यास होडगी मठाचे मठाधिपती डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, माजी उपसभापती हरीश पाटील, युवा नेते विनोद पाटील, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गंगदे, उपसरपंच असीम शेख, ग्रामपंचायत सदस्य शिवराज पाटील, सुभाष पाटोळे, गंगाराम चौगुले, अतुल गायकवाड, दत्तात्रय घोडके आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी आणि सुरेश हसापुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. माजी आमदार रघुरावचे सुपुत्र गुरुनाथ पाटील साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त हस्ते त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आलं. माजी आमदार हे एक अजातशत्रू होते. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये त्यांनी आमदार म्हणून 5 वर्ष चांगलं काम केले. गोरगरिबाच्या दीनदलितांच्या कामासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास केला. त्यांचे सुपुत्र हरीश गुरुनाथ पाटील साहेब हे पंचायत समितीचे उपसभापती होते. तालुक्याच्या राजकारणामध्ये आता काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आहेत. दरवर्षी गुरुनाथ पाटील साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी मॅचेस विविध शाळकरी मुलांना, गोरगरीब मुलांना गणवेश वाटप, गावातील कुठल्याही ग्रामपंचायतीच्या इतर वर्गातील लोकांसाठी गावात गल्लीतील विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा असं पाटील साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केला जात असतो. पुण्यतिथीचं औचित्य साधून स्मशानभूमीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. तसंच जनसुविधा योजनेतून स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवणं, शेडमध्ये काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमासाठी होडगी ग्रामस्थ आणि विनोद पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.